क्षण क्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरो निराहो, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, दुसरे शरण संताजिया, दुसरे शरण संताजिया, दुसरे शरण संताजिया, सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग, आपण ज्यांचे अत्यंत लाडके आहोत अशा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा, त्यांनी रचलेल्या सांगितलेल्या मांडलेल्या सगळ्या उपदेशपर प्रकरणातला हा सगळ्या जिव्हाळ्यातून व्यक्त झालेला, त्यांना जे आपल्याला सांगायचं आहे ते आपण ऐकूच अशा रीतीने सांगितलेला हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाला अर्थवंदन करण्याआधी ज्या निमित्ताने ही कीर्तन सभा सुसज्ज झाली आहे त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे. मी 15 दिवसापूर्वी या गावाबद्दल एक मत व्यक्त केलं की राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्व प्रांतात कालेर हे भिवंडी तालुक्याचं पंढरपूर आहे, ज्यामध्ये सर्व प्रांतातलं वैविध्य नैपुण्य आपल्याला पाहायला मिळतं. साधारण कल्याणकडची लोक डोंबिवलीला आणि भिवंडीकडची लोक कालेरला फॉलो करतात, त्याच्यामुळे हा तुमचा सन्मान पण आहे आणि तुमची जबाबदारी पण आहे. विठ्ठला मुळात सन्मान हीच जबाबदारी असते, कारण सन्मान जबाबदारीचा होत असतो. या वैविध्यपूर्ण आणि अत्यंत श्रेष्ठ भूमीमध्ये जे अनेक कर्तृत्ववान परिवार निवास करतात त्यामध्ये हा पाटील परिवार आणि या परिवाराचं एक छत्र ज्याला आपण आधारवड म्हणू आणि या परिवाराचे एक मेरुमणी कैलासवासी दीनानाथ बाबू पाटील यांनी आपला सगळ्यांचा निरोप घेतला आणि आपल्या जीवन गंगेला ईश्वर रूपी सागरामध्ये समर्पित केली. मरण हे आश्चर्य असलं तरी जगणं हे आव्हान आहे, म्हणून नेहमी चांगली माणसं मरणाला फार आशेनं पाहतात, कारण ते आपल्या नियंत्रणात असताना आलं तरच भाग्य आहे. नेहमी परमार्थिक माणूस हा त्याच्या मागण्या मरणाच्या दिशेच्या मागतो आणि आपण जगण्याच्या दिशेच्या. आपण नेहमी असंच सांगू, सुखात ठेव, आणि संत ठेवतात स्मरणाज्ञी, त्या वेळेला त्या क्षणाला काय कसं असावं. उत्तर भारतात एक प्रार्थना म्हटली जाते, तिकडूनच आलोय मी आता, इतना तो करना प्रभुजी,
जब प्राण तन से निकले गोविंद नाम मुख हो गोपाल नाम मुख हो. काय हवंय मला देवा, जेव्हा या कुडीतून प्राण जातील, या शरीराला प्राण सोडतील, त्यावेळेला गोविंद गोपाल हे नाव मुखात असलं पाहिजे. हे कुठेही नाही येणार, त्यासाठी मी तेव्हा कुठं असलो पाहिजे. श्री गंगाजी का तट हो जमुना का वंशी वट हो, हो सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. मी गंगेच्या किनाऱ्यावर असलो पाहिजे, यमुनेच्या वंशीवटाखाली मी असावा, आणि भगवान श्रीहरी माझ्या बाजूला बसलेले असावेत, आणि त्यांना पाहून माझ्या मनात त्यांची स्मृती जागी होते, त्यांचं स्मरण घडतं, वाणी त्यांच्या नामाचा उच्चार करते, आणि वासना फक्त एवढीच उरते अंति ते आपणा पाशिन्या आपल्याला डॉक्टर सांगतात आवडते ती भाजी खा. कोणत्या पेशंटला म्हणतो डॉक्टर असं, आवडते ती भाजी खा? समजायचं, लास्ट पॉवर प्ले सुरू आहे, हे कधी आटोपतील याचा भरवसा नाही. अंति ते आपणा फाशी न्यावी. तुकाराम महाराज म्हणतात काही अपेक्षा नाहीत मला, माझा शेवट असा असावा की तू न्यावं. तू न्यावं ही सुद्धा मागणी नाही, तू न्यावं, तुझ्या जवळ राहावं असं वाटावं हेही मला खूप झालं. ती वासना उरात धरून जगायचं असतं, तू पाहिजे तू पाहिजे. मग तुझ्या ऐवजी मिळणारं सगळं नाकारलंय. श्रीमद भागवत पहा आपण. न पारमेष्ठ्यम न महेंद्र धिष्णम न सार्वभौमम न रसाधिकम न योग सिद्धिर पुनर्भवम वा मय्यार्पितात्म्यच्छति मद्विनान्य. काहीच नको मला, फक्त तूच पाहिजे. एखाद्या वस्तूबद्दल आपल्या निष्ठा दृढ होतात. पूर्वी दृष्टांत असा सांगावा लागायचा की आई दिसल्यावर बाळ म्हणायचं मला आता दुसरं काही नको. पहिले वो माँ मांगता था, अब राशी वही है, खाली माँ का मोबाईल हो गया. त्याला एक मोबाईल मिळत असेल तर तो काहीही नाकारायला तयार होतो. तसं तुझ्या जवळ राहावं, तुझ्या सन्निध यावं, तुझ्या चिंतनात उरावं, स्मरावं आणि मरावं, ह्या अपेक्षा आणि यासाठीच्या त्यांच्या खटपटी आहेत. खटपटी तर आपल्याही जीवनात फार आहेत. धड पडेपर्यंत धडपड करणारे आपण आहोत, पण आपल्या धडपडीचा परिणाम चांगला नसतो, त्यामध्ये अपूर्णता असते. आयुष्यात तुम्हाला दुसऱ्या माणसाकडे जोपर्यंत बघण्याची इच्छा होते, समजायचं आपली धडपड अजून परफेक्ट नाही आहे. विठ्ठला माझ्या या विधानाचा तुम्ही तुमच्या विचारांनी कितीही विस्तार करू शकता. आपल्याला दुसऱ्याकडे बघण्याची इच्छा होते तोपर्यंत गडबड आहे. जी माणसं फार बारीक झाली ते कोणाकडे पाहतात? अशी तब्येत पाहिजे. आणि ज्याची तब्येत आहे तो म्हणतो वजन कमी करायचा क्लास कुठं आहे? मला एक जण म्हणाल तुमची महाराज लोकांची फार मजा, घातला गाडीत त्याला रोज 500 किलोमीटर, दोनच दिवसात म्हणतो परत नाही बोलणार. म्हटलं जापशील विठ्ठल. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम
ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे ही भावना दृढ होत नाही तोपर्यंत जगात काहीही आणि कोणताही बनलेला माणूस त्याच्या आयुष्याला काहीतरी मागे उरतं. आणि ही परिपूर्णता आपल्या जगण्याला, आपल्या जीवनाला संतांनी आणली आहे आणि त्यांच्याकडे बघत बघत आपल्याला जगायचं आहे. मी तर म्हणतो नुसतं बघत बघत जगायचं असं नाही तर त्यांच्याकडे बघत बघत मरायचं सुद्धा आहे. सप्त्याला पण कीर्तन असतं, रातीलाही असतं. तुम्ही मला दरवर्षी भेटता, ग्राउंड तेच आहे, फक्त एकदा वेताळासाठी भेटता आणि एकदा ज्ञानोबारायणसाठी भेटतो. होईल 3 महिन्यात भेट परत आपली. मग त्याने या कीर्तनात फरक काय पडतो? तिथली कीर्तनं जगणं प्रकाशित करतात. आणि ह्या निमित्ताचं वैशिष्ट्य आहे की हे कीर्तन थोडंसं मरण प्रकाशित करतं. जगणं काय आणि मरणं काय, एकाला प्रकाशित केलं की दुसरं आपोआप प्रकाशमान होणार. फक्त उजेड थोडा इकडून येतो. सोपं विचारतो मी. आपल्याला आरोतून पाणी येतं आणि आपल्या बेसिनलाही पाणी येतं. आपण प्यायचं पाणी म्हणून कुठलं पितो बेसिनचं? नाही. मग आरोचं. बरं, आरो आणि बेसिन दोन्ही नळाला येणारं पाणी ज्या टाकीतलंय ती एकच आहे. विठ्ठल बरं, दोन्ही ठिकाणी येणाऱ्या एका टाकीच्या पाण्याची रसायनशास्त्राची संज्ञा पण एकच आहे. काय? H2O. मग हा फरक का? त्या स्थानाला त्या पाण्याचा वापर ठरलेला आहे. तुम्हाला चूळ भरायची आहे, तोंड धुवायचं आहे, दात घासायचे आहेत, मग बेसिनचा नळ बरोबर आहे. आणि पाणी प्यायचं आहे तर मग तो आरोचा नळ बरोबर आहे. आहे दोन्हीकडे ते पाणीच. तसं कीर्तन प्रकाशन करताना तिथून जगणं सुरू होईल तर त्याचं ध्येय पुन्हा मरणच असेल. आणि इथून मरण प्रकाशित झालं तर पुन्हा ध्येय जगणंच असेल. त्याचं कारण असं आहे, जगणं छान होत गेलं की त्याचा परिणाम आहे मरण छान होतं. आणि चांगलं मरायचं असेल तर जगणं छान करावं लागतं. विठ्ठला ज्यांनी पहिल्या ओव्हर टुकूटुकू खेळण्यात घालवलं त्याला लास्टला 3 ओव्हरीत किती रननी घ्यायचे? तुम्हाला चांगला निर्णय, चांगला स्कोअर पाहिजे तर तुम्ही पहिल्या ओव्हरलाच निर्णय घेतला पाहिजे. क्रिकेट विश्वाला फार उशिरा कळालं, सूर्या उशिरा उगवला. कळलं तर पहा, नाही तर जाऊ द्या. 96 वर्ल्ड कपला जयसूर्यानी सुरुवात केली म्हणून म्हटलं सूर्य उशिरा उगवला. विठ्ठल तुम्हाला मरणाची चिंता केली की आपोआप जगणं प्रकाशित होणार आहे. आणि या मरणाचा विचार तर करावाच लागेल, कारण जे अटळ आहे ते अभद्र नसावं. बरं, मरणाबद्दल आपल्या काय कल्पना आहेत? मरणाबद्दल आमच्या भूमिका काय? का आम्ही त्याचा विचारच केला नाही अजून? माणसाची एक गोष्ट विशेष असते, ज्याची त्याला भीती वाटते ना तो तिकडं लवकर बघतच नाही. आणि ज्याची भीती वाटते त्याच्या जागा दोनच असतात. एक तर त्या वस्तूचं स्वरूप भयावह असतं म्हणून तो भीतो, किंवा त्याबद्दल याला अज्ञान असतं म्हणून तो भीतो. विठ्ठला विंचवाला भ्याव का भिऊ नये? विंचवाला भ्याव का भिऊ नये? भ्यायला पाहिजे. ज्याला भेटलंय त्याला विचारा. बिना ट्युशनचा कथ्थक नाचता येतो त्याची भेट झाल्यानंतर. गायन पण बाहेर पडतं. विंचवाला भ्याव का? त्याचं स्वरूप भयप्रद आहे म्हणून. मग विंचू चावतो, नांगी मारतो, त्याने ठणका बसतो म्हणून त्याला भ्याव, हे बरोबर आहे. पण मग तुम्ही काळोखात जाताना भीता काय कारण? काळोखात काय? काळोखात जायचं असेल तर एखाद्याला सोबत नेता, चल तू माझ्या बरोबर पाहिजे. आता तिथं काळोख इतका गडद असतो की सोबत नेलेला पण दिसत नाही त्या काळोखात. फक्त मनाला माहीत असतं का कोणतरी बरोबर आहे. विठ्ठला तुम्ही विंचवाला भ्यालात त्याचं कारण स्वरूप, आणि तुम्ही अंधाराला भ्यालात त्याचं कारण अज्ञान. तिथं काय आहे हे मला कळत नाही. आणि ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याला माणूस घाबरतो.
एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, साधी गोष्ट आहे, मोबाईल आहे, काय भिण्यासारखी वस्तू आहे, पण त्यातलं जर आपल्याला काही कळत नसलं तर आपण कोणाची मदत घेतो? आपल्या घरीच आहे 108 नंबर. कोण तुम्हाला मोबाईलमधलं कळलं नाही तर तुम्ही कोणाला सांगता? बोला. सोन्या बगरे काय झाले? मोबाईल इंजिनियर आपल्या घरीच आहे. किती एम ए PhD माणूस असू द्या, तुमचा मोबाईल व्यवस्थित हँडल करण्याची ताकद फक्त त्याच्यातच आहे. विठाला, तो एवढा हुशार, तो दुरुस्त करतो पण त्याचा चेहरा पॅटर्न लॉकला ठेवतो. विठाला, मदत करणारी माणसं सुद्धा मदत करताना त्यांची वेळोवेळी गरज लागेल अशीच मदत करतात. हे त्याच्यात आपल्याकडून उतरलंय. विठाला, मग साधा मोबाईल आहे, त्यात भिण्यासारखं काही नाही, पण तरी आपण का रिस्क घेत नाही? का रिस्क घेत नाही? कारण आपण आपल्या मनाशी चर्चा करतो. उगाच काही भलतात दाबला तर हे जे आहे ना, तुम्ही त्या हाताळणीला का घाबरलात? कारण तुम्हाला त्यातलं अज्ञान आहे म्हणून तुम्ही त्याला घाबरता. महाराज, आजपर्यंत जगात माणूस कशालाच नाही घाबरला, तरी एक गोष्टीला तो नक्कीच घाबरतो, त्याचं नाव आहे मरण. तो मरणाला खूप घाबरतो. अजून काही लोक मास्क लावून असतात. काय दहशत आहे? 2019, अरे तुझी टीम जिंकली, आता तरी मास्क काढ. विठ्ठल, भीती एवढीच. मेलो तर अहो, 2-3 वर्षापूर्वी बाजूचा माणूस खोकला तरी लोक दिवसभर खाऊन वेगवेगळे पदार्थ चेक करायचे, चव जाते का बघू. पर माणसं एवढी धूर्त असतात, आपला तो खोकला आणि दुसऱ्याचा तो कोरोना. माणसं मरणाला फार भीतात. ज्ञानोबारायांनी जगातल्या सगळ्या माणसांचं मानसशास्त्र अभ्यासलं आणि आपलं मत नोंदवलं. जगातल्या प्रत्येक माणसाच्या दोनच एक्सपेक्टेशन्स आहेत, दोनच इच्छा आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला ज्ञानोबारायांचं चॅलेंज आहे. या दोन गोष्टी तुमच्या मनात नसतील तर ज्ञानेश्वरी कधीच वाचू नका, पण असंच असेल तर वाचल्याशिवाय राहू नका. कोणत्या दोन गोष्टी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहेत? पहिली गोष्ट, मी कधीच मरू नये. प्रत्येकाच्या मनात हे आहे, मी कधीच मरू नये. आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मनात आहे, मरेपर्यंत मीच अध्यक्ष. विठ्ठल, माझी विनंती आहे इथल्या सभेला, याबद्दल कुणाचं दुमत असेल तर सांगा. आणि अध्यक्ष म्हणजे प्रत्येक वेळेला पदच होता असं नाही. घरात कुठली भाजी बनवायची ती मी सांगणार. अध्यक्ष, मेरी सुनो, मी सांगेन तसंच झालं पाहिजे. आता माऊलींची ओवी ऐका. जगास्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. बर, मरायचं कुणालाच नाही आणि प्रत्येक जण मरणार आहे. उपजल्या पिंडा ते मरण सांगा ते. बारस झालं ना, 12 नंतर 13 आहेच. विठ्ठल, मरावं तर प्रत्येकाला लागणार आणि आपल्याला मरायचं तर नाही. बर, मरायचं नाही, मरावं लागतं म्हणजे मरणाबद्दल काय तयार होईल? भीती. कोरोनामुळे नाही माणसं जास्त मेली, कोरोनाने माणसं मरतात या भीतीनेच माणसं अधिक मेली. माणसं भारतातली व्हिडिओ बघितले, इटलीतले. इटलीचा परिणाम भारतावर झाला तरी बरी किटली होती. विठ्ठला, इथं पण इटली असती तर काय झालं असता? विठ्ठला, मला म्हणायचं काय आहे, मी मरेन, मला मरण येणार आहे, या विचाराने मी अधिक घाबरतोय, भीतोय. पण मग याला करायचं काय? आम्हाला मरणाचं भय वाटतं तर मग भीतीची दोन कारणं आपण पाहिली. भीतीचं पहिलं कारण कोणतं आहे? एकतर ते स्वरूपाने भयप्रद असावं, मग भीती वाटणं रास्त आहे, किंवा मला त्याच्याविषयी अज्ञान असावं म्हणजे भय रास्त आहे. मरण भीतीप्रद आहे का, त्याचं स्वरूप भयप्रद आहे का असं मानता येत नाही. त्याचं कारण, मरण जर भीतीदायक असतं तर ते सगळ्यांनाच भीतीदायक असतं. मरणाला सगळेच घाबरले असते जर ते घाबरण्यासारखं असतं. आमच्या संतांना विचारा, ते तर मरणाबद्दल आनंद व्यक्त करतात.
आपुले मरण पाहिले पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. ते म्हणतात मरण खूप छान असतं. बरं, ते म्हणतात मरण खूप छान असतं ना, आपण तर मरणाला घाबरतो. किती मरणाचे ज्ञानेश्वर महाराजांनी अजून डीप फिलॉसॉफी अँड सायकोलॉजी सांगितली आपली. ज्ञानोबाराय म्हणतात या मृत्यूलोकातल्या माणसांना मरण आवडत नाही, जाऊ द्या. मर बोललेलं पण आवडत नाही. भांडण झाल्यानंतर पुढे मंत्र उच्चारले जातात. सगळे दिव्य दिव्य स्तोत्र असतात आणि त्यात पटकन कोणतरी म्हणत काय मरजा. एवढं जर कोणी बोललं ना तर त्याशिवाय ऐकणारा लगेच म्हणतो दुसरा काही बोल, पण मर नाही बोलायचं. आणि माता माऊल्यांचं तर ते द्रुपद असतं, त्यांची सुरुवात त्या अभंगापासून आहे. मेल्या अख्ख्या फिमेलिया तेच बोलतात विठ्ठला. हे ज्ञानोबारायांचं मत आहे, माझं नाही. माझ्याकडे रागाने बघू नका. ज्ञानोबाराय म्हणतात अगा मर हा बोलू न सहाती आणि मेलिया ही तरी रडती. मर म्हटलेलं चालत नाही, मरणार तर कन्फर्म आहेत. बरं, जिथं आपण आलोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. इथला सूर्य देखील अस्तासाठीच उदयाला येतो. हा मग आम्ही विसरून कसं चालेल की आपल्याला मरायचं आहे. बरं, मरायचं आहे तर भीती वाटते. मग भीती का वाटते? एक नक्की आहे की स्वरूप कारण नाही आहे, त्याला भ्यावा आपण अशी ती प्रोसेसच नाही आहे. आपण मरणाला घाबरतो कारण आम्ही इमॅजिन केलेली प्रोसेस निराळी आहे आणि त्याचे ॲक्च्युअल निराळ आहे. दूध चवीला गोड असतं का तिखट का कडू हे ठरवायला एकाला पाजायला ठरवलं पाजायचं. चला याला आपण दूध देऊया टेस्टिंगला. थोडं देऊ, नॅचरलवाले आईस्क्रीम देतात तेवढंच टेस्टिंग. आणि विचारू त्याला की दुधाची टेस्ट काय. ज्याला दुधाची चव ठरवण्याकरता दूध पाजलं त्याला ताप आला होता आणि त्याला दिलं दूध प्यायला. दूध पिऊन झाल्यानंतर विचारलं कसं लागलं दूध, तो कडू आहे द्या फेकून. आता दूध कडू असतं पा हे पा दूध पवित्र आणि गोड. ज्ञानोबारायांनी चव डिक्लेअर केली आहे, ते नुसतं गोड नाही ते पवित्र आहे आणि गोड आहे. मग जे गोड आहे ते आहे तर म्हणतं कडू आहे. असं झालं कसं? दुधात फॉल्ट नाही, ज्याच्यावर प्रयोग केला तो पीस फॉल्टी आहे. ज्ञानोबाराय म्हणाले ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख. ज्वर म्हणजे ताप. ताप आलेल्या माणसाला जर दुधाचा चवीचा प्रयोग दिला तर तो त्याची योग्य चव सांगू शकत नाही, तो कडू म्हणेल. हा फॉल दुधातला नाही, ज्याला चव घ्यायला दिली त्याला ताप आलाय. तसं मरण भिण्यासारखं आहे असं आम्हाला का वाटतं? कारण जे भिलेत ते मरताना आपण पाहिलेत. एखादा न भिणारा मरताना बघा मरणाची भीती जाईल. विठ्ठला न भिणारा मरताना पाहिला पाहिजे. मला सांगा, ज्यांनी तानाजी मालुसरेंना पाहिले तो मरणाला भिल? ज्यांनी बाजीप्रभू देशपांडेंना पाहिले तो मरणाला भिल? ज्यांनी भगतसिंगाला पाहिलं तो मरणाला भिल? अरे ज्याने संभाजीराजांना पाहिलं तो मरणाला भिल का?
आपण सगळ्या घाबरणाऱ्या केसेस हँडल केल्यात, त्यामुळे आपण इमॅजिन करताना सुद्धा तसंच केलंय. मरणाच्या ॲक्च्युअल प्रोसेसबद्दल भगवद्गीता फार छान बोलती. वासांसी जीर्णानी यथाविहाय, काय उदाहरण बोलावं माऊलीनीच. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान. ज्ञानोबाराय म्हणतात, कपडा काढून टाकला, नुसता कपडा म्हटला नाही, जुना कपडा. वासांशी जीर्ण आणि मग जुने कपडे टाकून दिल्याशिवाय नवीन कपडे घालता येतील का? मग नवीन घालता यावे म्हणून जुने काढून टाकले. जरा सोपं बोलू, नवीन शरीर मिळणार आहे म्हणून आता असलेलं जुनं काढून टाकलं, याला आम्ही मरणांतर म्हणतो. हे देहांतर ज्ञानोबारायांनी वस्त्रांतरा इतकंच हलकं घेतलं. विठ्ठला भौतिकातले कवी असं म्हणतात, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि आमचे संत म्हणतात, या मरणावर शतदा प्रेम करावे. खरंच आम्ही मरणावर प्रेम करू जर आम्हाला मरण कळलं तर. पण जाणून घ्यायला वेळ आहे कुणाला? मरणाला जाणा, तुम्ही मरणावर प्रेम करा. सोपं सांगतो तुम्हाला. मध्ये एका मिक्सर कंपनीने स्कीम काढली होती, जुना मिक्सर घेऊन या आणि नवा बोला, नवा घेऊन जा. मग तुम्ही काय केलं त्यावेळेला? अरे आणा, जुना दिल्यावर नवा भेटतो. एक जण म्हणाला, अरे तो जरा हलक्या क्वालिटीचा आहे. असू दे हलका, पण भेटतो कसा? मग तेव्हा कसे धावत धावत गेले होते तिकडे. हे पण तसंच आहे, जेव्हा हा मिक्सर देतो तेव्हा जुनाच असतो, खडखड करतो, कुठले स्क्रू ढिले झालेले राहतात, नट बोल्ट नाही, नीट ग्राइंड होत नाही, क्रश होत नाही. हा द्यावा आणि नवा मिळवावा या व्यवहाराला तुम्ही तयार होता ना? शरीराचं तसंच आहे ना. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथी. मी आणखी सोपं सांगतो, आपण जेव्हा शरीर मरणाला देतो तेव्हा शरीर छान असतं ना? असा एक पार्ट नाही का जो मेंटेनन्सवर आला नाही. मज नाही हात पाय डोळा पडली झाप, कर्ण हे बधिर झाले लाळ आणि शेपूर काय, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ, कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबळ, श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. ज्याला विचारल्याशिवाय घरात भाजी होत नव्हती त्याला आता दुपारची गरम करून संध्याकाळी देतात. विठ्ठला हा ज्याचा आता वर्तमान काळ नसेल तरी त्याचा भविष्यकाळ नक्कीच असेल. सगळी गुरमी उतरून जाते महाराज. आणि अशा वेळेला आपल्याच शरीराचा आपल्याला कंटाळा येतो. डोकं दुखतं, पाठ दुखली का, गुडघे दुखतात, पोट दुखलं का, मान दुखते, छाती दुखली का, आणखी काही दुखतं. माणसं कंटाळतात आणि म्हणतात, देवा कुठं हरवली चिठ्ठी सांग. मग यातून सोडवणारं तर आपल्याला मरणच आहे ना. आपल्याला जेव्हा त्या शरीराच्या वार्धक्याने होणाऱ्या त्रासाला जे सोयरे बघायला येतात ते काय सोडवायला येतात का? उलट ते आणखी दुखणी वाढवतात. जेव्हा खातापिता असतो तेव्हा काहीच आणत नाही, जेव्हा नुसत्या सलाईनवर असतो तेव्हा सफरचंद घेऊन येतात. विठ्ठला पेशंट तसा त्याच्या जोडीदाराच्या गालवर येतात. डॉक्टर सांगतात, यांना घेऊन जा. तो म्हणतो, नाही अजून 4 दिवस राहू द्या, कारण पेशंट घरी नेला तर याच्या योजना बंद पडतात. आपल्याला सोडवणारा फक्त तो आहे. मग तरी भीती का वाटते? एक स्वरूपाने भिण्यासारखं काहीच नाही, म्हणजे उरलं ते एकच अज्ञान. पण कुणी म्हणेल, महाराज तरी पण भीती वाटतेच ना, कारण आम्ही पुराणं वाचली आहेत. 100 विंचू चावले तर एक इंगळी चावल्याची वेदना आहे, आणि 1000 इंगळ्या दंश करतात तेव्हा एक मृत्यूची वेदना आहे. असं का घडतं, कसं घडतं सांगा ना आम्हाला. महाराज म्हणतात, बघा तुम्ही मरणाच्या बाबतीत तर वाचलेलं आहे, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्य, चोर यातना धरी. तो यम, त्याला दया माया नाही, तो ओढून फरफटून घेऊन जातो. बरं, त्याला काही सांगूनही उपयोग नाही. आपण त्याला आपलं कार्ड दाखवतो, मी यावं आहे, ते म्हणतो ते माझ्याकडे चालत नाही, आपण ते बघतच नाही.
मग अशा वेळेला आम्हाला वाटणाऱ्या भयापासून सुटण्याचा मार्ग काय? सोपं सांगतो तुम्हाला, भीती वाटण्याची मानसशास्त्रीय कारणं दोनच. एक, जे नाही करायला पाहिजे ते आपण केलं तर भीती वाटते, आणि दुसरं, जे करायला पाहिजे ते केलं नाही तर भीती वाटते. किती कारणं झाली? दोन. पहिलं कारण, भीती केव्हा वाटते? जे नाही करायला पाहिजे ते केलं भीती वाटणं. आणि भीतीचं दुसरं कारण, जे करायला पाहिजे होतं ते आम्ही केलेलं नाही भीती वाटणार. सोपं सांगतो तुम्हाला, MSEB चे ऑफिसर येतात, तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्याकडे टॉरेंटचे ऑफिसर येतात. बरोबर आहे, श्रीमंत असेच असले पाहिजेत, स्वस्त वस्तू महाग घेतली पाहिजे. ते MSEB चे ऑफिसर जेव्हा गावात येतात तेव्हा काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना फार धावपळ होते. बरं कोणाला वाटतं? मीटरवाले. आणि भीती कोणाला? माहिती आहे इकडे का? चान्सेस नाही, पण ती आयडिया देतात ना विठ्ठल. आपल्याकडे सगळ्या वस्तू मिळतात. MSEBचा ऑफिसर आला तर भीती वाटते कोणाला? आकडेवाल्याला. आणि बरं कोणाला वाटतं? मीटरवाले. तर बरं झालं, साहेबांना सांगायला कंप्लेन द्यायला जायचं होतं पण ते चालेल. अजून सोपं सांगतो तुम्हाला, मीटरवाला असला तरी त्याच्यात पण दोन प्रकार आहेत. काही मीटरवाल्याला बरं वाटतं आणि काही मीटरवाले पण घाबरतात. कोणत्या मीटरवाल्याला भीती वाटते सांगा. बिल थकवलंय मीटरवाला असला पण काय झाला, बिल थकवलं ना भ्यावं लागणार. मला सोपं इतकं सांगायचंय, भिण्याची दोन मानसशास्त्रीय कारणं मी तुम्हाला सांगितली. एक, करू नये ते केलं तर भीती वाटते, आणि दुसरं, करायला पाहिजे ते नाही केलं तर भीती वाटते. आम्ही चोरून वीज घेतली म्हणजे करायला नाही पाहिजे ते केलं म्हणून भीती वाटते, आकडेवाले. आणि मीटरचं वीज बिल थकवलं म्हणजे बिल भरायला पाहिजे होतं पण नाही भरलं. करायला नाही पाहिजे ते केल्यावर आणि करायला पाहिजे ते नाही केल्यावर भीती वाटते, विठ्ठला. आणखी सोपं सांगतो, चला, उद्या शाळा नाही भरली तर बरी वाटेल असं कोणत्या विद्यार्थ्याला वाटतं? ते विचारतात, सांग सांग भोलाना शाळेभोवती सुट्टी मिळेल काय? आणि पोरांना फार छान. बरं, ते पोरांचं असं वैशिष्ट्य असतं, पोटदुखीच्या आजाराचा मूर्त सोमवार. हो, त्याच्यावर तर कविता का धडा आहे, मंडे मॉर्निंग विठ्ठल. सोमवार सकाळ एवढी कंटाळवाणी असते ना, म्हणजे रविवारी एकादस असल्यासारखी काही ना विठ्ठल. कोणता विद्यार्थी शाळेत जायला भीतो सांगा ना. माझ्या लेखी दोन विद्यार्थी भीतात. कोणते? सोमवारी जो होमवर्क चेक होणार आहे तो ज्यांनी केलेला नाही तो शाळेत जायला भिना. आणि दुसरं, आदल्या दिवशीचा लेक्चर बंक करून मधल्या सुट्टीतून जो पळून आला आहे ना त्याचा सोमवारी हिशेब होणार आहे. माझं मानसशास्त्र अगदी मोकळं आहे. कोणतं? होमवर्क केला नाही म्हणजे करायला पाहिजे ते केलं नाही म्हणून भिना, आणि मधल्या सुटीतून पळून आला नाही करायला पाहिजे ते केलं म्हणून भिनार. आता ऐका, भिनार आहे अजून निंबवली पुढं आहे विठ्ठल. आता आपण कीर्तन करतच नाही आहोत, आपण ठरवलंय का मरणाला भ्यायचं नाही आहे. सगळी खटपट त्याच्यासाठी चालली आहे, आपल्याला मरायचं आहे पण भ्यायचं नाही. आता ऐका, पहिला उपाय, करायला नाही पाहिजे ते केलं तर मग भीती वाटते ना. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत का ते आयुष्यात नाही केल्या पाहिजे, ज्याला भ्यायचं नाही ना त्यांनी ऐका. आणि सोपं सांगू, ह्या जगात तुम्ही श्रीमंत किती आहात ही तुमची गाडी कुठल्या कंपनीची अजिबात मोजू नका. भगवद्गीता सांगते, ज्याला कधीच कशाची भीती वाटत नाही जगातला तो पहिला श्रीमंत आहे.
अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितीही. अभय निर्भयता, फिअरलेस. तुम्ही निर्भय असले पाहिजे. आपण कशाला कशाला कोणाला कोणाला तरी भीतो. अध्यात्मात श्रीमंत होण्यासाठी नाही, निर्भय होण्यासाठी यायचं असतं. इथं आल्यानंतर कुठला महाराज तुम्हाला असं आशीर्वाद देणार, पैसेवाले व्हा. इथं आल्यावर महाराज असा आशीर्वाद नक्की सांगेल, आता भिवू नका. अक्कलकोटला जाता ना, मग काय लक्षात राहत? अन्नछत्र मंडळात जेवण फुकट असून काय? अक्कलकोटचा निरोप काय आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपला गणपती बाप्पा घरी येतो ना, त्याचा हात असा असतो. ते बॅनरवाले त्याच्यातून लाईट काढतात, काही संबंध नाही त्याचा. असा मूर्तीचा हात असणे याला तत्वज्ञानामध्ये अभयकर म्हणतात. म्हणजे तुम्ही आलात, मी आहे, आता भ्यायचं कारण नाही. देवाकडे अध्यात्माकडे आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला देव कुठला आश्वासन देत असेल तर अभयाचे दान देवोनी अभयाचे ठेवा, नाही तर गणपतीला देता घेता म्हणतात लोक. त्याचा असा हात भ्यायचं कारण नाही. तुम्ही त्याला प्रणाम केला, त्याने असं म्हटलं ना, भीती संपली. याचा अर्थ जे करायला नाही पाहिजे ते आम्ही केलं तर मग भ्यावं लागणार आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या करू नयेत. शास्त्राने आपल्याला 7 नावं सांगितली आहेत. ह्या गोष्टी ज्याने आयुष्यात कधी केल्या नाही तो कधीच कोणालाच कसाच केव्हाच केवढाच घाबरणार नाही. द्युतम च मांसम मदिरांच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा येतानि सप्त व्यसनानि लोके घोराती घोरन नरक नयंती. आजच्या काळात एखाद्या माणसाला तपस्वी राहायचं आहे, तप करायचं आहे. आपण काय हिमालयात जाणार आहोत? काय निभावं लागणार आहे आपला? आपली AC 16 असली तरी कुडकुडतो. -52 आहे सियाचिन, काय टिकणार आहोत आपण? ते तिथल्या हिमालयातल्या साधूनी करावं, बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतायत. तिथं माळ जपली जाते, आपल्याला तेवढं तप होणार नाही. गृहस्थी आणि संसारी माणसाने त्याच्या आयुष्यात 2 तप करावी. साधनी तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. संपला एवढाच परमार्थ. दुसऱ्याची संपत्ती मला माती वाटली पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री मला माता वाटली पाहिजे, एवढं जपणारा माणूस देवच होतो. विठ्ठला परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आणि या 2 गडबड असेल त्याला आयुष्यात घाबरावं लागणार. त्याला आयुष्यात घाबरावं लागणार. किती सांभाळलं पाहिजे. आज आम्ही सकाळी दर्शन घेतलं गरुडेश्वरला, गुजरातमध्ये नर्मदा तीरावर टेंबेस्वामी महाराज नावाचे संत झाले, त्यांची समाधी आहे. त्यांचं जन्मगाव माणगाव सिंधुदुर्ग मालवण. त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी त्यांची साधना करत होते. त्यांना निर्विकल्प समाधी लागत नव्हती, परब्रह्माशी एकरूप होणं. ते देवाशी भांडू लागले, देवा मी एवढी साधना करतो तरी मला होत नाही. शेवटी साधना करणाऱ्याच्या मागच्या स्मृती जाग्या होत जातात. सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मामध्ये माऊलींच्या पालखीचा भोई होतो. माणसाला मागचं आठवतं साधनेने. त्यांना मागचं आठवत गेलं, त्यांच्या गावातल्या एका दुकानदाराची 5 उधारी राहिली होती. ते कुठे होते परिक्रमेमध्ये, परिव्रज्या करत होते. ते परिव्राजक, परिव्राजक म्हणजे एका गावात 3 जास्त मुक्काम करायचा नाही, चौथ्या मुक्कामाला दुसरं गाव. ते टेंबेस्वामी महाराज जिथं होते ना तिथून निघाले आणि गेले त्यांच्या गावात. त्या दुकानवाल्याला शोधलं
आपल्या कनवटीला जी दक्षिणा दिलेली कोणी होती त्यातले 5 रुपये काढले आणि त्याच्या त्या दुकानदाराच्या हातावर टेकवले, म्हणे हे 5 रुपये घे. तो म्हणाला कसले? म्हणे काढ जुन्या हिशेबाच्या वह्या. जुन्या वह्या सगळ्या काढल्या, जळाल्या नव्हत्या त्या कुठं, त्या काढल्या सगळ्या. आणि काढलेल्या वहीमध्ये एका जागेवर टेंबेस्वामी महाराजांच्या नावानिशी नोंद होती, पण तो दुकानदार मुलगा ते घ्यायला तयार नाही. कारण तो म्हणाला, म्हणे तुम्ही ज्या दिवशी संन्यास घेतला त्या दिवशी माझ्या वडिलांनी या संख्येला गोल केलाय आणि लिहून ठेवलं, या व्यक्तीने संन्यास घेतला याचे 5 रुपये माफ. आता यांच्याकडून घ्यायची नाही, हे संन्याशी झाले. आता गंमत अशी, हे द्यायचे राहीनात आणि तो दुकानवाला घेईना. तो म्हणाला मी घेणार नाही. हा म्हणतो दिल्याशिवाय, हे म्हणतात दिल्याशिवाय मी राहणार नाही. का? ज्याला देव बघायचा आहे ना त्याच्यासाठी नियम निराळे आहेत. विठ्ठला ते म्हणाले हे 5 रुपये तुला घ्यावे लागतील. त्या दुकानदाराने सांगितलं माझे बाबा आता वारले, त्यांनी तुम्ही ज्या दिवशी संन्यास घेतला त्या दिवसाची तारीख टाकून लिहिलंय, 5 रुपये माफ. माझ्या बापाने तुमचे 5 रुपये माफ केले, मी घेणार नाही. टेंबेस्वामी महाराज म्हणाले हे तुला घ्यायलाच लागतील. म्हणाले का? तुझ्या बापाने माफ केलेत, माझा बाप माफ करीना. विठ्ठला महाराज परमार्थ खाऊ नाही, तुम्हाला कायम आनंदी व्हायचं आहे ना, तर त्याचे नियम असे बारीक असतात. टेंबेस्वामी महाराजांसारख्या परिव्राजकाचार्याला 5 रुपये दुसऱ्याचे आपल्या अंगावर आहेत म्हणून निर्विकल्प समाधी लागे ना, आपलं कसं होईल? दुसऱ्याच्या पंक्तीत जेवताना पण 3 माळा जप करून जात जा. तुम्हाला वाटत बरा भंडारा लागलाय, भंडारा बिंडारा अजिबात नाही. जर तुम्ही त्याच्या घरी जेवले, जर 3 माळा जपाचं पुण्य त्याला द्यायला तुमच्याकडे नसेल तर त्याचं पाप तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. तो काय येडा आहे का पंक्ती घालायला? त्यामुळं 3 माळा जप जेवणाच्या आणि 1 माळ जप जर आपली पत्रावळ त्यांनी उचलली तर 4 माळा जप केल्याशिवाय कुठंच जेवायचं नाही. पिठाला मी कोणाला सगळ्यांना सांगत नाही, ज्याला मरेपर्यंत आनंदात राहायचंय त्याला सांगतोय. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री, या बाबी ज्याच्या जीवनात गडबड आहे त्याला भ्यावं लागणार. करायला नाही पाहिजे ते केलं आणि करायला पाहिजे ते केलं नाही. मनुष्य जीवनामध्ये करायला पाहिजे होतं असं काय होतं? महाराज म्हणतात काय करायला पाहिजे, मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, माझ्या मागे लागलेली जन्ममरणाची दुःखद परंपरा नष्ट करण्याचा विचार ही करण्यासारखी गोष्ट प्रत्येक क्षणाची आहे. पहिल्या चरणात
करणार ह्याची करावा विचार. का भीती वाटते? आम्ही ते काम पूर्ण केलेलं नाही, काम पूर्ण केलं नाही. महाराज म्हणतात मग ते करा, भीती नको पाहिजे ना, ते काम कंप्लीट होऊ द्या. जरा सोपं बोलू, चांगलं काम करणाराही मरतोच, चांगलं काम न करणाराही मरतोच. फक्त मरताना मी चांगलं काम करून चाललो याचा आनंद आहे ना. आणखी सोपं बोलू का, एखादा बॅट्समन झिरोवर आउट होतो, एखादा सेंचुरी करून पण आउट होतो, दोघे झालेत आउट, पण पॅव्हिलियनमध्ये एंट्री मारतानाचा ॲटिट्यूड निराळा असतो. जे झिरोवर गेलंय ना, ते बॅट आपटीत आपटीत निघतं, अख्खं गवत उपटून काढतो. आणि जो शून्यावर नाही चांगला 100 काढून गेलाय, तो झालाय आउट, पण तो बॅट करतो. हा बॅटवर करून जाण्याचा डौल त्याला कोणी दिलाय? त्याच्या सेंचुरीनी. जाणार सगळीच आहेत, कोणीच राहणार नाही. हे आम्ही पण 4-4 वर्षाच्या डायऱ्या पुढच्या तारखा घेतो, आमचंही कुठं काला होईल काही भरोसा नाही. विठ्ठल जाणं कंपल्सरी आहे, पण तुम्ही तिथे कम्प्लीट झालेले पाहिजे, तुम्ही पूर्ण झाला पाहिजे. आणि मनुष्य जन्म देवाने ज्यासाठी दिलाय, महाराज म्हणतात क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, भवसिंधू पार तरावया हाची विचार क्षणक्षणा करावा. अन्वय, मी या अभंगाचा परिचय करून देताना एक वाक्य तुम्हाला सांगितलंय, आपण ऐकूच अशा रीतीने सांगणं म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला. काही लोकांचं ऐकण्यासारखं असतं पण त्यांना सांगता येत नाही. काही सांगतात चांगलं पण ऐकण्यासारखं नाही. दोन्ही विधानं कळली तर बरी होती. म्हणजे काही सांगतात चांगलं पण ऐकण्यासारखं नाही. कीर्तन चांगलं असतं पण ऐकण्यासारखं असेल. 9 ते 11 कीर्तन होतं, 12 वाजले तरी एक महाराज आठपेनात. मागून एक बाबा उठले डंडुका घेऊन, कीर्तन करायला वाटलं हांडी आपलीच फोडतो का काय आता. त्याने दिलं बाबा काय चाललंय, ते म्हणते काय नाही काय नाही. अरे पण मग ते दंडुका घेऊन का आला? तो म्हणतो तुम्हाला नाही. अरे पण मला नाही, मग कोणाला? तो म्हणतो तुम्हाला तारीख कोणी दिली ना त्याला शोधतोय. विठ्ठल. साडे 12 वाजले तरी आठपिनात. म्हणजे सांगतोय चांगलं पण ऐकण्यासारखं नाही आहे. काही वेळेला सांगणं चांगलं आहे पण आम्ही ते ऐकावं यात आमचं भलं नाही आहे, यात आमचं भलं नाही आहे. करावं काय? मला असं वाटतं तुकोबारायांची युक्ती काय आहे, ते जे सांगतायत ते भल्याच आहे आणि आम्हाला ऐकायला गोड वाटणार आहे. चांगलं सांगणं असलं तरी सांगणं पण चांगलं पाहिजे ना. थोडी मेहनत घ्यावी लागेल वाटतं या वाक्यावर. सांगणं चांगलं सांगणं असलं तरी सांगणं पण चांगलं पाहिजे. सांगतो तुम्हाला, सगळ्या आयांची एक तक्रार आहे. कोणती? माझ्या मुलाला मी काम सांगितलं तर तो अजिबात ऐकत नाही, पण त्या बाजूवालीने काम सांगितलं का हा चालला पुढं, अशी तक्रार आहे ना साधारण. विठ्ठल. आणि त्याच्या ह्या समाजसेवेला आईचं पहिलं सर्टिफिकेट असतं, यो मेला लोकांचाच होणार आहे. बरोबर आहे. आपण सांगावा तपा ढुंकून पाहणार नाही, ऐकणारच नाही. बर, म्हणजे शेजारीन हुशार आहे का? तिचं पण तोच प्रॉब्लेम आहे. तिचं पोरग पण तिचं ऐकत नाही, ते तुमचं लगेच ऐकतं. मग प्रॉब्लेम पोरात आहे का काकूत आहे का सांगण्यात आहे? बोला ना. काकूने काम सांगितलेलं बरोबर ऐकतं ना, आपण सांगितल्यावर काकू करतं. विठ्ठल. विचार करा ना, आपण आपली बरीच एनर्जी वाचेल एवढं कळलं तर. का तुम्ही पोराला कसं सांगता या अगोदर शेजारीन आपल्या मुलाला काम कसं सांगते ते ऐका. पिंटू बळा सोनू ये. सोनू सारखा पोरगा आमच्या आळीत दुसरा नाही. काम सांगावं सोनूलाच, ऐकावं सोनूनेच. आमच्या आळीला त्याचा अभिमान आहे. सोनू 1 किलो साखर पाहिजे, तो कट्टा घेऊन येतो. थट्टा आहे. बरं, मग शेजारीन काकू अशी सुरुवात करते काय, पिंटू सारखा पोरगा सोनू सारखा पोरगा आख्या आळीत नाही, आणि त्याच आपल्या पोराला आपण काम कसं सांगतो. ये रे इकडे इकडे
सांगून ऐकायला तयार नाही, अंगान माशा मेल्यान. तुम्ही जर पहिलंच चरण असं म्हटलं ना, तो तो दोन ब्लँकेट आणखी अंगावर घेऊन झोपतो विठ्ठल. त्यालाही कधी कौतुकाने घ्या ना. अरे गोड बोलल्यावर कोणाची सून चांगली वाटेल? मग तुम्ही तुमच्याच सुनेशी गोड बोलले तर तुमची नाही का गोड वाटणार? हिच दुसरीकडे तिची सून फार चांगली. ते म्हणलं का? मग पाय दाबीत होती. ती म्हणते तू आल्यावर पाय दाबते, तू गेल्यावर गळा दाबते, तुला माहिती आहे का तुझीच बरी आहे विठ्ठल. तुम्ही तुमच्या माणसात सॅटिस्फाईड व्हा पहिली गोष्ट. ते बाकी दिल्ली दूर अजून आहे. तुम्ही तुमच्या माणसात समाधानी आहात का? तुम्ही तुमच्या मुलांमधले सद्गुण कधी पाहिले का? तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? त्याला यू जाऊन ना असे टपलत राहत. याचा पोऱ्या पाजा, त्याचा पोऱ्या पाजा, कशाला तुझाच पाहा ना तू सारखं त्याला तेच. याच्या पोऱ्याने ते केलं, त्याच्या पोऱ्या तुझाही पोरग काहीतरी करेल की? त्याला सांगतं याचा पोऱ्या पाजा त्या. आता त्याच्या पोऱ्याला पाजाला अख्खा गाव त्याचा पोऱ्या पाजा कसं काय बोलतो तू? तुम्ही तुमच्या माणसातले सद्गुण शोधा. आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांची पेरणी केलेली आहे. लक्षात ठेवा, जोड्या लावताना कुणीही चुकेल, देव चुकत नसतो. विठ्ठला माझं कधी कधी खांडवळला जाणं होतं. मग ते आज्यांना भेटतात, बिचाऱ्यांचं कोर्ट म्हणजे मीच. मग त्यांची ती दुःख ते सांगतात. एक आजी मला म्हणाली, महाराज लईच भांडणारी सुनस आली वाट्याला. म्हटलं आजी इतके दिवस तुम्ही खांडवळमध्ये हिंद केसरी होते, मग देवाने आता ऑलिम्पिकची गोल्ड मेडल पाठवली आहे. रबने पण आधी जोडी विठ्ठल. म्हणजे चांगलं सांगणं असलं तरी सांगणं चांगलं पाहिजे. आम्ही ते ऐकलं पाहिजे, आम्हाला ऐकावंसं वाटलं पाहिजे, आम्हाला ते पटलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी या अभंगात त्यांना जे सांगायचं आहे ते इतकं छान सांगितलं की तुम्ही ते मान्य करा. शास्त्री महाराज याची रचना या अभंगाची ॲक्च्युअल अशी, याचं स्ट्रक्चर, याची बॉडी अशी आहे. याचं जे ध्रुपद आहे ते प्रत्येक चरणाकरता कटपीस आहे. यातलं त्यातला लावायचं. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, ही तीन पदं काढायची आणि तीन चरणांना लावायची. कोणतं कुठं लावायचं ते ऐकून ठेवा. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, ह्या चरणाला तिकडचं आयुष्य खातो काळ सावधान लावायचं. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी, याला नाशवंत देह लावायचं. आणि तुका म्हणे एका मरणेची काय, तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, याला जाणार सकळ लावायचं. विठ्ठला ही जी मी तीन चरण सांगितली आहेत ना, त्या एका चरणातली ती पद याची कारण आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणालाच विचार का करावा, कारण आयुष्य खातोय ना काळ म्हणून. संत समागमात आवडी धरून परमार्थ का करायचा, कारण देह नाशवान आहे म्हणून. आणि लोकांशी प्रेमाने का वागायचं, ज्याच्या जोरावर आपण लोकांशी चुकीचा व्यवहार करतो ते एक दिवस सगळं जाणार आहे म्हणून. विठ्ठला आता जोड्या लक्षात राहतील. क्षणक्षणाची करावा विचार, दरावया पार भव सिंधू, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरोनी आवडी, करावी दातडी परमार्थी, नाशवंत देह, आणि नका डोळे धुरे भरोनी राहू, का जाणार सकळ. विठ्ठला महाराजांनी आम्हाला सांगितले विचार करा. आता विचार करा म्हणजे लोकांनी परत कोर्ट गाठलं, काय म्हणता तुम्ही विचार करा? हे केस जे बिफोर टाईम गेलेत हे कशामुळे गेलेत? हा लोक म्हणतात उगाच नाही काळ्याचे, बोला काळ्याचे पांढरे झाले आणि पांढऱ्याचे परत काळे केले, काय कशामुळे झाले? विचार करून करून. मग तुम्ही म्हणता विचार करा, ऑलरेडी तो आम्ही करतच आहोत. महाराज म्हणतात विचार तुम्ही करतच आहात हे मला माहिती आहे, म्हणून मी एका शब्दाला जोर दिलाय, हाची करावा विचार. तुम्ही करता तो विचार नको, मी सांगतो तो विचार. मग ही स्पिरिच्युअल दादागिरी झाली, म्हणजे मी सांगेन तसंच. महाराज म्हणतात तसं नाही, तुम्हाला पटतं का पहा, हाच विचार केला पाहिजे.
कारण का आम्ही ज्याचा विचार करतो त्याच्यात बदल काय होण्यासारखा आहे? महाराज म्हणतात विचार करून ज्यात बदल होतो ना त्यातच तो करावा. ते जुने कीर्तनकार लोक एक गोष्ट सांगायचे, एक बाबा बसलो त्याच्यासमोर एक दूधवाला राहायचा, त्याच्या म्हशी रोज पाण्यावर जायच्या. हा त्या जाफराबादी म्हशी, त्यांची अशी गोल शिंग. हा त्या म्हशीला पाहून याच्या मनात एकदा विचार आला, हिच्या शिंगात आपलं डोकं बसेल का? काय केलं बोला? काय केलं? विचार. तिच्या त्या गोल शिंगात आपलं डोकं बसेल का? काय केलं? विचार. बसेल का? रोज विचार. दररोज म्हशी समोरून जायची, रोज याच्या मनात विचार. शेवटी एक दिवस केली डेअरिंग, माउंटेन ड्यू प्याला असावा विठ्ठल. काय ते कुछ तुफान गेला महाराज आणि त्या म्हशीच्या शिंगात घातलं डोकं. आता म्हैस ती रेड्याची मम्मी, तिने त्याला असं वर शिंगावर उचललं आणि सगळं विश्वरूप दर्शन घडवलं. पहिलं तोपर्यंत हायत नाही, ती हाडं डबल झाली. म्हणजे किती असतात? 206, 412 झाले. प्रत्येक हाड डबल बँड केला. ॲडमिट गेले लोक बघायला. आता बघायला गेलेले लोक म्हणजे फार विशेष वस्तू असते. आपण तर पेशंटला अजिबात बघायला जाऊ नये. कोणाला येऊ द्यायचे ते पण घरच्यांनी ध्यानात ठेवायचं. नुसतं पाण्याचा नारळ घेऊन निघाले का चालले? तिथे जाऊन त्याला विचारतात काय होत आहे? मग तो म्हणतो ताप आला होता. ताप? काळजी घ्या, आमच्या बाजूवाल्याला सकाळी ताप आला, दुपारी गेला. तू त्याला संध्याकाळपर्यंत घालव विठ्ठला. त्याला असं सांग का बाबा काय नाही होऊन जाईल बरं. हा त्याचा बीपी वाढवत. जर ते नाही विचारलं तर मग हे विचारतो. मग डाणूस म्हणून कुठे होत माहितीये? इंटरनॅशनल फिलॉसॉफीने ते मान्य केलंय जे आमच्या शास्त्राने आधी लिहून ठेवलंय. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान. ज्याच्या डोक्यात ह्या चार गोष्टीच्या पलीकडचा विचार नाही तो माणूस नाहीच. कोणत्या चार गोष्टींचा विचार डोक्यात सतत आहे? फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स. विठाला ज्याच्या डोक्यात फक्त हे चारच भरलेले आहेत माणूसच नाही तो. याच्या पलीकडे जायचं आहे. मी कोण आहे? माझ्या स्वरूपाने मला जाणायचं आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड तुम्हाला पहिला प्रश्न देतं पाऊल टाकल्यावर. हु एम आय? हु म्हणजे कोण, एम म्हणजे आहे आणि आय म्हणजे मी. मी कोण आहे? हु एम आय? हा ई एम आयच भरतो आहे कसला? हु एम आय? आम्ही विचार करतो त्या विचाराने फरकही काही पडफाळ पडत नाही आहेत. काय फरक पडणार आहे सांगा ना आपल्याला. महाराज आम्ही जर धन, सन्मान, संपत्ती याच्या पलीकडचा विचार कधीच केला नसेल तर आमचा विचार निरर्थक आहे. एकाला सोलापूरला जायचं होतं, इथून तो निघाला आणि ठाण्याला गेला. कोणती एक्सप्रेस? सिद्धेश्वर. वारकऱ्याच्या नावावर केली आहे. तो चढला डब्यात आणि डब्यात चढल्यानंतर तो लागला धावायला. टीटी आला, तिकडून विचारलं, म्हणे काय काय धावताय का? तो म्हणतो मला सोलापूरला जायचं आहे. आता तो सोलापूरला जायचं आहे तर धावतो का? तो म्हणतो तसा कसा जाईन? त्यांनी सांगितलं तू तिकीट काढून गाडीत चढला ना, मग गाडी तुला पोचवील, तू धावू नको. तुमच्या आयुष्यामध्ये अन्न, मान आणि धन कोणाला कुठे किती केवढं कसं मिळणार आहे हे ठरलेलं आहे. तुमचा विचार त्याच्या पलीकडचा असू द्या. विठ्ठला आपण विचार करून काय मिळणार आहे सांगा. एखाद्याने ठरवलं सगळ्या भाज्या आणून दिल्या, मला हेच खायला घाल ना तेच खायला घाल. जेवायला बसणार एवढ्यात त्याला कुठल्या तरी मैताचा निरोप आला, गेला निघून. भाजी तशीच, त्याचा मेवणा अचानक आला आणि जेवून निघून गेला. अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध आधी. आपल्या भिवंडीला थोर संत झाले, संत माऊली शांताराम भाऊ जयवंत. कधी भिवंडीला गेलात तर त्या समाधीत एकनाथ मंदिराला दर्शन घ्या. अध्यात्माची शांती काय असते त्या समाधीवर डोकं टेकवल्याशिवाय कळायचं नाही. विठ्ठला जे जेवढं जिथं जसं ते तिथं तसं मिळेल. भाऊरायांचं एक वाक्य होतं माऊली, ते म्हणायचे तुमचं अन्न आणि उदक जिथं लिहिलेलं असेल तुम्ही तिथं पोहोचणार.
त्यात बदल होणार नाही. तुम्ही तिथं पोचणार. सोपं सांगतो ना, कशाला जुनं सांगावं, नव्याचा पुरावा पटतो. उमा भाऊ, आमच्या शहापूरची गोष्ट आहे. वाटे केले वाटे. मोठा भाऊ हुशार निघाला, त्यांनी सगळी खताडीची गाव खताडीची जमीन मिळवली, पक्की पिकणारी. आणि धाकट्याला दिली काशी खेडवळ रानमाळ खडेगोटे वर्कस. बरं, आता दिल्यानंतर वाटण्या झाल्या, त्या धाकट्यालाही कळलं का मोठ्यानी फसवलेलंच आहे. पण जाऊ दे ना, कशाला मनावर घ्यावं. तो शांत राहिला. पण गावात जशी शांतता कमिटी असते, तशी एक अशांतता कमिटी पण असते. निष्कारण कर्मयोगी विठ्ठल. त्या भाटल्याला कीर्तन होतं. भाटलं माहिती ना आपल्या इथं. मी कीर्तनाला गेलो, एक 15-20 पोरंच आली मला अगोदर भेटायला. मी फिटा बांधत होतो तिथं. जरा मी थोडं सामाजिक बोलतो, त्यामुळे लोकांना जवळचा वाटतो. ते आले आणि म्हणले, महाराज त्या कीर्तन तुम्ही छान सांगता, पण आमची विनंती तेवढं जरा डिक्लेअर करा. बाबानो, जमणारी लग्न मोरू नका रे विठ्ठल. आमच्या मावशीचं गाव आहे गोरपे म्हणून, मलंगडजवळ. त्यांच्या गावच्या पार्किंगमध्ये एक मोठा बॅनर लावला आहे, खोट्या चौकशा सांगून लग्न मोरू नका. काय, आणि लोकांना जर सांगितलं जरा भजन बिजन करा, तर लोक म्हणतात मराला फुरसत नाही. मग हे उठा ठेवी करायला कशी फुरसत आहे माणसाला? जो माणूस म्हणतो ना मला भजन घ्यायला भजन करायला फुरसत नाही, समजायचं याच्यामागे रिकाम्या उठा ठेवी फार असाव्या. मग ते जाऊन त्याला सांगायला लागले, मोठ्याने तुला फसवला, तो ज्ञानेश्वरी वाचणारा होता. जरा सोपं बोलू का? कोणाला फसवू पण नका, आणि दुसरं आपल्याला कोणी फसवलं आहे असं मानू पण नका. जे तुमच्या कपाळावर लिहिलेलं आहे ना, ते हिसकावून घेण्याची ब्रह्मदेवात सुद्धा ताकद नाही. ते तुमचं तुम्हाला मिळणार. त्यामुळे ती मध्ये जे लोक भेटतात ना, ते तुम्हाला डिसमूड करतात. तुम्ही टेन्शनमध्ये नाहीत म्हणून त्यांना टेन्शन येतं. मग ते व्हायरस फाईल पाठवतात ब्लूटूथ पेअर करून, तुमचा पेअर करून ठेवतात विठ्ठला. देवाचा हिशेब व्यवस्थित असतो, अजिबात काळजी करायची कारण नाही. एक पेपर विकणारा पोरगा बसमध्ये चढला, पेपर विकून खाली उतरला. ज्याने पेपर घेतला होता तो हसला आणि म्हणाला, हा हा हा. लोक म्हणायला लागले, काय झालं असायला? तो पेपरवाल्याला फसवलं. म्हणे कसं काय? 2 रुपयाचा पेपर होता, मी 1 रुपया खोटाच दिला. अर्ध्या तासाने परत तो हसायला लागला. लोक म्हणाले, आता काय झालं? म्हणे त्याने पेपर पण कालचाच दिले. त्यामुळे ज्याला असं वाटतं ना मी फार फसवलंय लोकांना, आपला कार्यक्रम होणार आहे, तुम्हाला सांगतो, ते सारखी त्याला दिवसायचे. आणि तो एकच ओवी म्हणायचा, 12 वाद्य. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडून वाचा 12वा, पण 13वा व्हायच्या आत. हा, बंगला बांधल्यावर नाही प्लॅन वाचायचा विठ्ठल. आता हे मी तुमचा महाराज आहे म्हणून सांगतो, दुसरा कोणी काय सांगेल त्याला तुम्ही जाऊन द्याल. आपण ज्ञानेश्वरी वाचनात ठेवली पाहिजे. ओवी ऐका, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, ऐसे जाणो नि गताचे न शोची जो. तो म्हणाला, अरे माझ्या प्रारब्धात होत ना रानमाळ, तेच माझं सोनं आहे. दादाने घेतली तर घेऊ दे. ॲक्च्युली दादाला पण गुदगुल्या होत होत्या का? त्यांनी फसवलंच होतं ना. फसवणाराला माहीत असतं आपण फसवलंय ते. तो आपल्याला चांगलं पीक येईल, याचं बरोबर नुकसान होईल. 5 वर्षे गेली, त्या छोट्याला काही पिकच नाही, आणि हा मात्र म्हणतो याला असं फसवलं आपल्याला पीक चांगलं. 5 वर्षांनी समृद्धी हायवे धाकट्याच्या माळातून गेला विठ्ठल. रेडी रेकनर रेटच्या 5 पट पैसे नेईल तुमच्या कपाळावरचं कोणी? मग ज्याच्यात बदल होणार नाही त्याच्यात उठा ठेवी करून काय उपयोग आहे? आमची एक गुरु भगिनी लंडनला राहते. आमच्या गुरुदेवांनी तिला 3 वाक्ये पाठवली होती. वाक्य फार गोड आहेत, ऐकून ठेवा. ठेवाय म्हणून सांगतो, ठेवा. ती वाक्य अशी आहेत. पहिलं वाक्य, हे देवा, देवाशी बोलतोय आपण जस्ट संवाद. हे देवा, ज्या परिस्थितीत मी बदल करू शकतो तो बदल करण्यासाठी लागणारी मनाची प्रसन्नता मला दे. वाक्य लक्षात राहील. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलवण्यासाठी लागणारी मनाची प्रसन्नता मला दे. दुसरं वाक्य, ज्या परिस्थितीत मी बदल करू शकत नाही त्याला स्वीकारण्याचं धैर्य मला दे.
आणि तिसरं, कोणती परिस्थिती बदलते आणि कोणती बदलत नाही यातला भेद जाणण्याचं ज्ञान मला दे. विठ्ठला आपल्या पैशात बदल होणार नाही पण आपल्या उद्धारात बदल होऊ शकतो. आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. हा भवसागर आपण तरू शकतो. का तरणार नाही? अनंत भक्त राशी तरले ते वानर. आपण ज्यासाठी आलोय त्याचं कारण आपल्या मागे लागलेलं दुःख हे आम्हाला नष्ट करायचं आहे. तुम्ही आम्ही ज्या गोष्टीने पुरुषार्थ मानतो खरंच ते तसं आहे का? लग्न झालं, लग्न लग्न झालं म्हणजे काय? वधूवर विवाह सूचक मंडळात जेवढ्या फाईली आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त फाईली घटस्फोट मंडळात पडल्यात. विठ्ठला सगळेजण हार्दिक शुभेच्छा देत होते. हार्दिक पांड्याला विचारा. विठ्ठला जे होणं तुम्ही अंतिम मानतात खरंच ते अंतिम आहे का? इज दिस डेस्टिनेशन? मग काय, माझ्या मागे लागलेली दुःखाची परंपरा नष्ट व्हावी आणि माझ्या जीवनात फक्त आनंद उरावा. भवसागर पार करणं म्हणजे एखाद्या होडीत बसून नदीच्या पलीकडे जाणं नाही, सगळ्या दुःखाच्या पलीकडे जाणं म्हणजे भवसागर पार करणं, जिथं फक्त आनंद उरतो. इतक्या उंचीवर नेऊन ठेवणं आपली काय परिस्थिती आहे हो? आपल्याला फोटोग्राफर सांगतो, जरा हसा. काय अवतार झाला आपला? काय खाण्यात आलं काय माहिती? काय दिवस आले? हे पण डॉक्टर लोक लहान मुलांचे फोटो लावतात. कसे असतात ते? अगदी खुदखुदून हसणारे. ते आपल्यासाठीच लावतात. तुम्ही लहानपणी असे होते, आता बिघडलंय. विठ्ठला जगातल्या कोणत्याही परिस्थितीत ती ताकद नाही जी तुम्हाला दुःखी बनवेल. मला एक गाववाला बोलला, महाराज हे लईच पाणी पडतं आपल्या गाऱ्या भिजतान. म्हटलं मग येऊना गौरी भिजत असते. यु नो येऊना हिंडायची युवान नाही हा विमान. मी म्हटलं युवान भिजत नसतं. तो का? म्हटलं ते ढगाच्या वरून असतं, वरून खाली असतो, वर ऊन असतं. विठ्ठला सागर पार करा म्हणजे सुख दुःखाचा प्रभाव ज्या ढगांचा आहे ना आपली येऊना जरा वरती न्या. जरा काही झालं काय लागली, काही लोक भेटले कारण त्याची कॅसेटच चालू करतात. असा झाला तसा झाला. अरे कोरोना नंतर आपण जिवंत आहोत हे काही कमी आहे? तीन तीन पुण्य तिथे झाले असते आपल्या. विठ्ठला आणि लोकांचं काय, ते गुलाबजाम खातील ना म्हणतील मठ्ठा ठेवायला पाहिजे होता. विठ्ठल देवाची दया आहे ना माझ्यावर, हा विचार आम्ही करणं अपेक्षित आहे. महाराज म्हणतात या सुख दुःखाच्या पलीकडे जावं जिथे फक्त आनंद आहे. आणि हे सगळं लवकर करा. का? हे सगळं देहातलं आयुष्य असताना जर होणार आहे ना तर तुमच्या लक्षात आहे जे तुम्हाला प्राप्त झालंय ते कसं आहे दुसरं? नाशवंत देह जाणारच कर, 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 नाशवंत देह नाशवंत देह जाणारच कर, नाशवंत देह जाणारच कर, नाशवंत देह जाणारच कर.
माया पार भवसिंधू का बर नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पण महाराज भवसागर तरुण जायचं आहे तर नेमकं काय केलं पाहिजे, कारण तुम्हाला काय अपेक्षित आहे, ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे. चहा बनवायचा असेल तर किती किलो मिरच्या लागतात विठ्ठला? मिरच्या लागत नाही, मिरच्या लागतात पण चहाला नाही, चटणीला. चहाला साखर लागते. तसं आम्हाला भवसागर तरुण जायचं आहे, मग लागेल काय? महाराज म्हणतात परमार्थ पाहिजे. मी दुःखी व्हायचं नाही हे नुसतं ठरून होत नाही, त्याच्या बुडाला नामस्मरण लागतं. त्या नामाचा बोध तुम्हाला ती स्थिरता देईल की जसं जिथं वारा जात नाही तिथं ठेवलेल्या दिव्याची ज्योत कधीच हालत नाही, तसं कोणत्याही परिस्थितीत तुमचं समाधान बिघडणार नाही. ती ज्योत नामाने स्थिर राहते. मग तो परमार्थ कुठं होईल? कोणाच्याही बरोबर राहून नाही होत, त्याला संत लागतात. संत समागमी धरोनी आवडी, असं का म्हटलं महाराजांनी? आवडी धरा. धरा म्हणजे आवड निर्माण होईल असं नाही, आवड धरावी लागते. कारण संत गोडबोले नसतात. हां, तुम्हाला वाटलं आपले मस्त स्तुती करतील, आपल्याला बरं वाटेल असं, हा हे नसलं चालेल ते नसलं, असं नाही आहे. ते स्पष्टवक्ती असतात, स्पष्टवक्ती असतात. मग ते जरी आपल्याला नाही आवडले तरी आपण त्यांच्याबद्दल आवड धारण केली पाहिजे. म्हणून महाराज धरोनी आवडी म्हणतात. संत समागमात आवड धरणं म्हणजे काय? जरा सोपं बोलतो. गुढीपाडव्याच्या दिवसात आपल्याला आई सकाळी काहीतरी प्यायला देते. हां, कडुलिंब. काय गोड सगळा दिवस आणि सुरुवात कडूने, काय कारण आहे? आपल्या जुन्या संस्कृतीची पूजा तुम्हाला परत करावी लागेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी संस्कृती पूजन नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, आपण नक्की ते वाचा, म्हणजे आपले सगळ्या संस्कृती सणांबद्दलचा यथार्थ विचार कळेल. गोड कोणालाही आवडतं, कडू आवडतं का? नाही. मग तरी पण आम्ही कडूवर का प्रेम करू लागलो? संतांची वाक्ये वक्तव्य ही कदाचित कडुलिंबासारखी कटू असतील पण अमृतासारखा गोड परिणाम करणारी असतात. म्हणून नाही आवडलं तरी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थ. परमार्था तातडी करा, हा घाईचा विषय. आज आत्ता ताबडतोब लगेच, उद्यावर अजिबात ठेवू नका. म्हणजे मला काही विचारलं, देणगी द्यायची इच्छा आहे. आता भरपूर लोक देत राहतात सत्कर्माला. मी त्याला म्हटलं, चेकवर आकडा टाकताना बायको डोळे वटारत नाही तोपर्यंत दे विठ्ठल. नंतर तुझी इच्छा असली तरी होणार नाही, बरेच आजोबा नातवांनी दाबून मारलेत. तू याचा विचार नक्की कर, परमार्थाची लगेच तातडी करा, त्वरित करा. महाराज जर संत समागमात आवडी धरा, परमार्थात तातडी करा, हां चांगलं कार्य करा. महाराज म्हणतात इतकंच नाही, हे सगळं करता करता जे मिळालंय ते घेताना जीवनात आनंदाने राहा. माझ्याचकडं हे आहे असा अहंकार धारण करून दुसऱ्याबद्दलची हीन भावना, दुसऱ्याबद्दलचा तिरस्कार नको. आम्हाला साने गुरुजींनी किती मोठा विचार दिला, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी, कोणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पवी, करा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पवी. भगवंताने माझ्याकडे जी विशेषता दिली तो देवाचा प्रसाद आहे असं समजावं, आणि तो जागोजागी असतो. कुणाबद्दल हीन भावना येता कामाने? आता कोणी गेल्यानंतर ती मिठाई आणतात ना. आता जी श्रीमंत आहे ती म्हणते नाही नाही 20,000 काढाची, एखादी गरीब म्हणते 5 घे ना माझे, नाही नाही एवढ्यात होत नाही, तिचे 5 घे तू तिचे 10 भर. माझ्याकडे असलेल्या महत्तेने मी सगळ्यांना सामावून घेण्याची भावना आली पाहिजे,
दुसऱ्याला हीन तुच्छ सामान्य लेखण्याची नाही. महाराज म्हणतात, या जीवनात वावरताना तुझ्या डोळ्यात अहंकाराचा धूर येऊ देऊ नको, म्हणजे तू भवसागरा पार जाशील. शेवट कामन Bye.
नका डोळे धुरी भरून राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. लहान बाळ झोपलेलं असलं आणि ते झोपेत जर खुदकन हसलं तर आपण काय म्हणतो? त्याला देवाने हसवलं. मग ध्यानात हे असू द्या की आपण जन्मल्यावर देवाने आपल्याला हसत ठेवलं आहे. सगळ्या जगाला हसत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. अशा जगण्याची प्रेरणा घेऊन निघा. आनंद तुम्हाला मिळेल नाही, तुम्ही कायम आनंदात राहाल. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आमच्या दीनानाथ भाऊंची जीवन पद्धती त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हे सांगते. खरं तर जुन्या पिढीच्या लोकांचं हे नव्या पिढीला आव्हान आहे. आपल्यापेक्षा खूप कमी साधन सामुग्रीत ते जगलेत, कमी सुविधांमध्ये हे लोक जगलेत, पण एक तृप्तता एक प्रसन्नता घेऊन ते शेवटपर्यंत असतात. आपल्याला तसं तर जगता येत नाही, तितकं पण जगता येत नाही. मी 6 महिन्यापूर्वी कोणला कीर्तन केलं, 104 वर्ष आयुष्य बाबाचं. आता 50लाच म्हणतात, आपला आटपला. अरे अजून अर्धीच मॅच झाली आहे, शतवर्षाची गणना. आम्हाला चांगलं जगण्याकरता जुन्या पिढीची ही व्यापकता, हा प्रेमळपणा आणि निस्वार्थपणा. आमच्या नव्या पिढीला काय झालं काय माहिती, प्रत्येक ठिकाणी बेनिफिट. हा कसं काय फिट व्हायचा काय माहिती, मला काय मिळेल मला काय मिळेल. अरे जाता जाता सगळ्यांचा विचार करा, मग तुम्हाला आनंद नक्की मिळेल. देव देश धर्म आणि समाज या 4 गोष्टींची सेवा करणारा माणूस मरेपर्यंत हसता ठेवण्याची जबाबदारी ईश्वराची असते. आपण याचा विचार नक्की करावा. आणि ह्याच सेवाभावी परिवारातला हा एक गोड परिवार आमच्या किशोरभाऊंकडे आमचं कायम येणं राहतं. म्हणजे कृष्णजन्म आणि भुईमुगाच्या उखडलेल्या शेंगा असं ते एक नातं आहे छान. आणि हा परिवार वैष्णव सेवेमध्ये अग्रणी असतो. माऊलीकडे कायम येणं राहतं. कालेर आलं म्हणजे उमाभाऊंची भेट आहे. सगळ्यांच्या धावपळी आहेत. प्रकाशभाऊंचा प्रसाद तिकडे, आमचे शिशुपाल भाऊ असतील. अत्यंत स्नेहाचा सद्भावाचा हा सगळा परिवार आहे. झालेल्या सेवेला भगवतचरणी समर्पित करताना श्रोतेव एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मला सर्वांशी चांगलं कसं वागता येईल याचा प्रयत्न करा. हाताला काम मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.